नमस्कार. पहाटेच्या जीवनशैलीतल्या 6 सवयी तुमचं अवघं जीवन आमूलाग्रपणे बदलून टाकतील. त्यासाठी ऐकूयात हॅल एलरॉड यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर कमलेश सोमण यांनी मराठी अनुवाद केलेलं जगभर गाजलेलं पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग. प्रकरण 3, सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे वाटचाल करा. भाग 3, ध्येयाविना वणवण. बहुतेक माणसं ही आपल्या आयुष्यात कधी ध्येयाविना एका अनोळखी प्रदेशात वणवण भटकत आयुष्याची खूप ऊर्जा वाया घालवतात. या माणसानं आपल्या व्हीलचेअरमध्ये बसून सबंध जगभराचा प्रवास केला तो रिक हॅन्सन. त्याला तत्संबंधीच्या अपूर्व यशाबद्दल विचारलं तेव्हा त्यानं उत्तर दिलं की मी संपूर्ण जगभराच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करत असताना आधी छोट्या छोट्या प्रवासाची निश्चिती करत गेलो. आता रिक हॅन्सनला जे साधलं ते आपल्याला का साधू नये? काही वेळेला मोठ्या उद्दिष्टांची छोट्या छोट्या उद्दिष्टात विभागणी करून त्यांची पूर्तता करणं सोयीचं जातं. मग लांब पल्ल्याचा दीर्घकालीन प्रवास सहजपणे आवाक्यात येऊन त्यातून प्रवासाच्या पूर्ततेबरोबरच आत्मसुख आणि आनंदसुद्धा निश्चितपणे आपल्या पदरात पडतो. आता आपली ध्येय वा उद्दिष्ट ही कोणती असावी, त्याचा आकार, दिशा आणि तत्संबंधी दृष्टी ही कशी असावी, इतकंच नव्हे तर त्या उद्दिष्टांच्या मर्यादा व इतर तपशील ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार तुम्हाला आहे. लहान आहेत वा मोठी आहेत याला तसं फारसं महत्त्व नसतं. समजा तुमचं उद्दिष्ट वा ध्येय हे जर लहान असेल तर तुम्हाला लवकरच गाठता येईल. मोठं उद्दिष्ट हे तुमच्यातल्या नैसर्गिक क्षमतेला आवाहन करेल. आपण सर्व प्रसंग, घटना, वेगवेगळ्या असंबंध आणि फक्त त्या वेळेपुरत्या मर्यादित आहेत असं समजतो. उदाहरणार्थ एखाद दिवशी आपण व्यायाम चुकवतो किंवा एखाद्या प्रकल्पाबाबतीत चालढकल करतो. कधीकधी रोजच्या घरच्या जेवणाऐवजी फास्ट फूड खातो आणि म्हणतो एक दिवस खाल्लं म्हणून काय झालं, त्यानं काय होणार आहे, उद्या पुन्हा मी अधिक व्यायाम करीन, वगैरे वगैरे. सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड या पुस्तकात टी हर्व एकर म्हणतो, तुम्ही एखादी गोष्ट जशी करता त्याप्रमाणे तुम्ही इतर सर्व काही करत असता. तुम्ही अनेकदा योग्य बरोबर गोष्ट करण्याऐवजी सोपी गोष्ट निवडता, पण तुम्ही जेव्हा एखादी योग्य कृती प्रत्यक्षात आणण्याचा चंग बांधाल तेव्हाच तुमच्यात खरं परिवर्तन होईल. माझा मित्र पीटर बूड त्याच्या ग्राहकांना नेहमी सांगतो की आपण आपल्या स्वतःला लावलेली शिस्त ही आपलं जीवनमान उंचावत असते. पीटर बूडनं गजराच्या घड्याळाचं उदाहरण दिलं आहे आणि ते पाहण्यासारखं आहे. जेव्हा घड्याळाचा गजर वाजतो तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया स्नूज बटन दाबण्याची होते, म्हणजेच आपण सोपी गोष्ट निवडतो. खरं तर अशा कृतीतून आपण आपल्या उद्दिष्टापासून, प्रत्यक्ष कृतीपासून दूर जातो आणि तेच धोकादायक आहे. सुट्या सुट्या घटनांपेक्षा समग्रतेनं अवलोकन करा. एकूणच आपण घटनांना अलग अलग बघण्याचं सोडून पूर्ण चित्र बघितलं पाहिजे. आपण करणारी प्रत्येक गोष्ट आपल्या जडणघडणीवर आणि आपल्या राहणीमानावर परिणामकारक ठरते. पूर्ण चित्र बघितलं म्हणजे मग आपल्याला गजराचं गांभीर्य उमजेल. तिसरी पायरी, जबाबदारीचा अभाव. यश आणि जबाबदारीमधील संबंध वादातीत आहेत. बहुतेक सर्व यशस्वी झालेल्या व्यक्ती, व्यावसायिक खेळाडू वा अगदी देशाचा पंतप्रधान वा राष्ट्राध्यक्ष असो, त्याला जबाबदारीचं भान ठेवावंच लागतं. माझ्या आयुष्याला, माझ्या दूरवस्थेला मी जबाबदार आहे याचं भान हवंच. असं भान जर आपण ठेवलं तर आपण स्वतःला अधिकाधिक जाणण्याचा प्रयत्न करू, मग आपल्यात परिवर्तन घडू शकेल. सर्व महान प्रभूतींमध्ये काही गोष्टी मात्र सारख्याच असतात. बालपणातल्या, तारुण्यातल्या, त्याचा कल किंवा त्याचा जिव्हाळ्याचा प्रांत, तसंच त्याच्या जीवनात योगायोगानं घडणारे प्रसंग, एखाद्या व्यक्तीच्या रूपानं मिळणाऱ्या मदतीचा उल्लेख या संदर्भात करता येईल. कठोर परिश्रम, जिद्द, झपाटलेपण, प्रवासमग्नता आणि सततचा रियाज, तसंच आत्मशोधकता, त्यामुळे व्यक्ती कमालीच्या वेगानं प्रगती करते. तुमचं भविष्य हे केवळ तुमच्याच हातात आहे. इतर फार तर तुम्हाला सल्ले देऊ शकतात, पण जीवनात परिवर्तन घडवणं हे केवळ तुमच्याच हातात आहे. हे तुमच्या लक्षात आलं आहे का? हा उद्या मुळी नसतोच, किंवा इथं काल असंही काही नाही. आपल्या हातात जो काही आहे तो वर्तमान क्षण, आता आणि इथे, आणि हा अनुभव साक्षात चमत्कारच असतो. जीवनाबरोबर जे मन संपूर्णपणे गतिमान राहतं, राहू शकतं, तेच खऱ्या अर्थानं जिवंत असतं. या परिवर्तनाला आपण साष्टांग शरण जायला हवं एवढं मात्र निश्चित. अशा जीवनात, निसर्गात विलक्षण चैतन्य आणि सौंदर्य असतं. सामाजिक बुद्धिमत्तेत अपरिपक्वतेतून परिपक्वतेकडे जाणं, प्रवाही वृत्ती अंगी बाळगत आत्मशोध घेत
सतत परिवर्तनाचा आग्रह धरणं, संवादशीलता, दक्षता, तरल सावधानता, नैसर्गिक क्षमतेला आणि चैतन्याला सतत प्रवाही ठेवणं, झालेल्या चुका पुन्हा न करणं, समोरच्या लोकांचं अचूक निरीक्षण करणं, अशा एक ना अनेक गोष्टी येतात. तुमची जर जबरदस्त इच्छा असेल तर सर्व काही तुमच्या मनासारखं घडू शकेल. बहुतांशी लोक आपला रोजचा जीवनक्रम ऋतुचक्र ढकलण्यातच शक्तिहीन होऊन जातात. आपल्या रोजच्या जीवनचक्रातून जात असताना आपण स्वतःलाच विचारायला हवं की आपण एवढे कशात व्यस्त आहोत. आपण चुकीच्या गोष्टीत तर अडकलो नाही ना. काही वेळा आपण आपली सगळी शक्ती, इतकंच नव्हे तर आपली सगळी साधनं ही एखादा डोंगर चढण्यात खर्ची घालतो. तो डोंगर चढून गेल्यानंतर लक्षात येतं आपण चुकीच्या जागी पोहोचलोत. याकरिताच प्रदीर्घ चिंतनाची आणि प्रत्यक्ष जीवनात त्याच्या उपाययोजनांची नितांत गरज असते. मॅनेजमेंट प्रांतातला एक प्रतिभाशाली तज्ज्ञ म्हणतो की ज्या गोष्टी आपल्याला खरोखरच करावयाच्या नसतात त्या करण्यासाठी आपलं सर्वस्व द्यावं लागणं यासारखं दुसरं दुर्दैव नाही. सारांश: विचारपूर्वक आणि पूर्वनियोजनानं ठरवलेल्या शोध दिशेनं एक एक पाऊल पुढे जात राहणं हे एक प्रकारे श्रेष्ठत्वाकडे जाणंच असतं. अधिकाधिक चिंतनानं तुम्हाला विशेष प्राधान्य देणाऱ्या गोष्टींची आपली गाठ पडते. एकूणच विचारातली स्पष्टता आणि नेमकेपणा, सहजता आपल्याला यशाप्रद घेऊन जात असतो. इतकंच नव्हे तर त्यासाठी कसे आणि कुठले प्रयत्न केले पाहिजेत हेही तुम्हाला विविध ग्रंथातून, चिंतनातून उलगडत जाऊ शकतं. मग सुज्ञतेनं आणि हेतुपुरस्सरतेनं आपण कृती करत राहतो. अर्थात अनेक ठिकाणी निस्तब्ध आणि अप्रिय अवधानाची गरज आहे. मग सगळे रस्ते स्वच्छ दिसायला लागतील. प्रशांत शांततेतून भन्नाट कल्पनाचित्र दिसतील. मित्र हो, आयुष्य हे नेहमीच पुढे पुढे जात असतं. ऋतुचक्र बदलत असतात आणि रात्रीमागून दिवसही धावत असतो. या कालाच्या प्रवाहात नुसतंच वाहत राहणं म्हणजेच ऋतुचक्रच ढकलणं होय. असा माणूस केवळ शारीरिक पातळीवर जगत असतो, पण तो बदलत्या काळाचं भान ठेवत प्रत्येक क्षणी कारणी लावतो तोच खरा सृजनशीलतेनं वागत असतो. कारण वय हे वाढतच असतं. आपलं वय वाढतं, इतकंच नव्हे तर पृथ्वीचंही वय वाढत असतं. म्हणूनच वाढणाऱ्या वयाला विकसनाची योग्य दिशा द्यायला हवी. योग्य विचार योग्य ठिकाणी करणं आणि तत्काल कृतीत करणं गरजेचं आहे. तसं झालं तरच परिवर्तन शक्य आहे. खऱ्या विकसनात परिवर्तन आणि परिपक्वता ही दडलेलीच असते. अर्थात ही परिपक्वता अर्थपूर्ण जगण्यातून आणि जीवनाला दिलेल्या योग्य प्रतिसाद देण्यातून आकाराला येते. द मिरॅकल मॉर्निंगच्या साक्षात्कारी अनुभवातून 6 सवयी अंगीकृत करण्यातून तुम्ही अधिकाधिक परिपक्वतेकडे जाऊ शकता. लक्षात ठेवा, इरिक्सन म्हणतो, पौगंडावस्थेत व्यक्ती जीवनाचा आदर्श निवडत असते. इतकंच नव्हे तर आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचं आहे हे तिथं काहीसं निश्चित होत जातं. नियोजनाचा अभाव असणं हे अपयशाला आपल्या आयुष्यात लवकर बोलवण्यासारखंच आहे. सर्वोत्तम सुनियोजन करणं म्हणजे एक प्रकारे भविष्याला वर्तमानाच्या जास्तीत जास्त जवळ आणणंच असतं. उत्स्फूर्ततेनं आणि एका खेळकर मुक्ततेतून तसंच जागरूकपणे आपण आपल्याला मिळालेल्या वेळेचा सृजनशील वापर करायला हवा. धन्यवाद.